नांदेडमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तिघा जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या तिन्ही नागरिकांचे नमुने आता जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पुण्याच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. त्यामुळे ओमायक्रॉनचा धोका आता नांदेडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या 15 ते 20 दिवसात परदेशातून 302 नागरिक आल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ओमायक्रॉनचा अतिधोका असणाऱ्या देशातून आलेल्या नागरिकांची संख्या अधिक होती. परदेशातून आलेले हे 302 नागरिक आरोग्य विभागाच्या देखरेखीत होते. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील 3 जणांना कोरोना झाल्याचे निदर्शनात आले आहे. या सर्वांची चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांना कोणतीही कोरोनाची लक्षणे नव्हती. हे तिन्ही रुग्ण हिमायतनगर येथील रहिवासी आहेत. आता त्यांना हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांचे नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी आता पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू पतसंस्थेकडे पाठवण्यात आली आहे. त्या रुग्णांचा अहवाल आता ओमायक्रॉनच्या बाबतीत नेमका काय येतो याकडे आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाचेही लक्ष आहे. जिल्ह्यात नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिंदे यांनी केले आहे. प्रत्येकाने वेळेत लसीकरण करून घ्यावे असेही ते यावेळी म्हणाले. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.